देवाकडे मागण्याचा अधिकार प्राप्त करा. तुम्हाला आयुष्यात देव काहीच मागून देणार नाही, तुम्हाला मागायला शिल्लक राहणार नाही एवढं देव देतो. माझ्या राजा हरिश्चंद्राचं तुम्हाला 10 मिनिटात उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो. वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र दोघं जण बसले होते, देवाचे गुरु. वशिष्ठ ऋषीने विश्वामित्राला सांगितलं, विश्वामित्र माझा शिष्य राजा हरिश्चंद्र एवढा सात्विक आहे, एवढा दानशूर आहे, त्याचं सत्व हरण कुणी करू शकत नाही. विश्वामित्र म्हणले, मी सत्व हरण करू शकतो. ते म्हणले, करून दाखा. बरं ठीक आहे, दाखा करून. राजा हरिश्चंद्र काठावर झोपलेला होता. विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात काय मागितलं, जेवढं राज्य होतं तेवढं दान मागितलं. ए राजा हरिश्चंद्र, मला तुझं सगळं राज्य दान पाहिजे. आणि राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात दान देऊन टाकलं. आपण असं देत नाही कुणाला. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात दान दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, विश्वामित्र गेले राजा हरिश्चंद्राच्या दारात, गेले, ए राजा मी विश्वामित्र, बोला. रात्री तू मला स्वप्नामध्ये सगळं राज्य दान दिलं. हो दिलं. चल आमच्या कपड्यावरचा तू माझ्या राज्यातून बाहेर हो. एवढंच नाही तर मी जी तुला काही दक्षिणा मागणार आहे, बाहेरच्या खंडात जाऊन ते काम करायचं आणि ती दक्षिणा मला आणून द्यायची. तू दानशूर आहेस ना. राजा म्हणला, काही हरकत नाही, पण एक लक्षात ठेव राजा, जाताना माझ्या राज्यातल्या तुला सुई सुद्धा नेण्याचा अधिकार नाही, पाण्याचा घोट सुद्धा पिण्याचा अधिकार नाही. राजानं सांगितलं, ठीक आहे. राजानं राजाची वस्त्र काढून ठेवली. तारा राणीनं राणीचे वस्त्र काढून ठेवले आणि राजाचा मुलगा रोहिदास, रोहिदासानं सुद्धा अंगावरचे वलकल काढून ठेवले. आहे त्या फाटक्या कपड्यावर राजा हरिश्चंद्र निघाला. त्या अगोदर सांगतो, राजा हरिश्चंद्राचा अधिकार, चक्रवर्ती सम्राट राजा होता, म्हणजे आताचा आमदार खासदार मंत्री फिंद्री नाही, चक्रवर्ती सम्राट राजा असणारा. त्याची कथा सांगतो तुम्हाला. अहो चक्रवर्ती सम्राट असणारा राजा बिगर पायतनाचा निघाला का? दान दिलंय राज्य. आमच्या कपड्यावर निघाला, पायात चप्पल नाही. आणि विश्वामित्रानं सत्व पाहण्यासाठी सूर्यदेवाकडे प्रार्थना केली, तुम्हाला जेवढं तापता येईल तेवढं तापा. एवढं सूर्यनारायणानं ऊन पाडलं, एवढं तापले की राजा हरिश्चंद्र पुढं चाललेला होता. मागं बायको चालली होती आणि मागं रोहिदास नावाचा मुलगा चाललेला होता. राजा हरिश्चंद्राच्या पायाला फोड आले, फोड चालून चालून, पण दिलेलं वचन पाळायचं होतं, दान असं द्यावं. विश्वामित्राला सुद्धा रूप बदलावं लागलं, खोटं बोलावं लागलं राजा हरिश्चंद्राचं सत्व हरण करण्यासाठी. विश्वामित्रानं रूप बदललं. समोर जाऊन बसले, चपला घेतल्या, ए राजा, अरे चक्रवर्ती सम्राट राजा आहेस तू, पायाला फोड आले. राजा तुझ्या पायातून रक्त पडतंय, अंगातून घाम येतोय, राजा चप्पल घाल. राजा म्हणला, नाही मला दिलेलं वचन पाळायचंय. राजा पुढे गेला. मागून तारा राणी आली, राजाच्या बायकोचं सांगतो. तारा राणी आली आणि विश्वामित्राला खोटं बावला लागले, ए तारा राणी, आत्ता तुझा नवरा चप्पल घालून गेला. तारा राणीनं सांगितलं, माझा पती तसा नाही, माझा नवरा दिलेलं वचन पाळणार आहे. माझा नवरा चप्पल घालणार नाही, चप्पल घालणारं दुसरं कोणीतरी असल, मला चप्पल घालायची नाही. तारा राणी तशीच गेली. मागून रोहिदास नावाचा मुलगा आला. रोहिदासाला सुद्धा खोटं बोली विश्वामित्र, ए रोहिदासा, अरे चक्रवर्ती सम्राट राजाचा मुलगा आहे तू, चप्पल घाल, पायाला फोड आले, पायातून रक्त गळतंय रोहिदासा, चक्रवर्ती सम्राट राजाचा मुलगा आहे तू. राजाच्या मुलानं सांगितलं रोहिदासानं, मला माहिती आहे, माझा बाप चप्पल घालणार नाही, माझी माय सुद्धा चप्पल घालणार नाही, का? तर दिलेलं वचन पाळायचं आमच्या घराण्याची रीत आहे, मला सुद्धा चप्पल घालायची नाही. नाही घातली रोहिदासानं चप्पल, का? तर विश्वामित्रानं सांगितलं होतं, माझ्या राज्यातलं सुई सुद्धा नेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पुढं गेले, पुन्हा विश्वामित्रानं रूप बदललं. विश्वामित्र असं एका झाडाखाली गार पाण्याचं एक माठ घेऊन बसले होते. चक्रवर्ती सम्राट राजा आला, पायातून रक्त गळतंय, हाताला फोड आलेले, पायाला फोड आलेले, अंगातून घाम येतोय, ए राजा, अरे पायातून रक्त गळतंय, अंगातून घाम गळतंय, चक्रवर्ती सम्राट राजा आहेस, पाणी तरी पे, शोभतंय का राजा तुला? राजानं हात जोडले, नको मला पाणी सुद्धा नको, का? मला दिलेलं वचन पाळायचंय, दिलेलं दान मला द्यायचंय, मी या राज्यातलं पाणी सुद्धा पिणार नाही. राजा पुढे गेला. तारा राणी आली, ए तारा राणी, अगं चक्रवर्ती सम्राट राजाची तू बायको आहेस, काय सरपंचाची आमदार खासदाराची, पाणी पे, पायातून तुझ्या रक्त गळतंय राणी, पाणी पे. राणी म्हटली, मला सुद्धा पाणी नको. मागून मुलगा आला.
मुलगा आल्याच्या नंतर विश्वामित्र खोटं बोलले, ए रोहिदासा, आता तुझा बाप आणि माय राजा हरिश्चंद्र आणि ताराराणी पाणी पिलेत, रोहिदासा पाणी पी. रोहिदासांना हात जोडले, मला पाणी नकोय, माझा बाप पाणी पिणारा नाही, माझी माय सुद्धा पाणी पिणारी नाही, का तर आमच्या घराण्याची रीत आहे, दिलेलं वचन पाळायचं. कुठं गेले? थेट काशीखंड. मग आता काम काय करायचं? का तर तिचं दान द्यायचंय ना. अहो, चक्रवर्ती सम्राट असणारा राजा स्मशानभूमीत प्रेत पेटायला कामानं राहिला. चक्रवर्ती सम्राट असलेल्या राजाची बायको ताराराणी डोंबाच्या घरी पाणी व्हायला राहिली. चक्रवर्ती सम्राट असलेला राजाचा मुलगा एका ब्राह्मणाच्या घरी फुलं तोडायला राहिला. काम करता 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 अनेक वर्ष गेले, पण परिणाम बघा. देव सत्व पाहायचं म्हटल्याच्या नंतर किती सत्व पाहतो. आता विश्वामित्राला सत्व हरणच करायचं होतं, पण देव द्यायला लागल्याच्या नंतर मागून देत नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढं देतो. काम करता करता राजा हरिश्चंद्राचा मुलगा रोहिदास सर्प चावून मरण पावला. मरण पावला. त्याचे मित्र गेले ताराराणीकडे, आई आई, अहो तुमचा मुलगा रोहिदास मरण पावला आहे, मरण पावला. ताराराणीनं पाणी वाता वाता डोक्यावरचा हंडा खाली टाकला. आपल्या मुलाच्या प्रेताकडे धाव घेणार का? त्या डोंबानं सांगितलं, हे राणी, जगात का तू एकटी आई आहेस का? जगात एकटी आई आहेस का? लोकाच्या पोटी काही लेकरं नाहीत का? पाणी वा, तुझं काम करण्याची वेळ संपल्याच्या नंतर मुलाच्या प्रेताकडे जा. राणीनं हंडा उचलला आणि पुन्हा कामाला लागली. संध्याकाळ झाली, काम करण्याची वेळ झाली, आणि मग राणीनं हंडा ठेवला आणि संध्याकाळी 6 नंतर आपल्या मुलाच्या प्रेताकडे मागे प्रेताकडे निघली. पण त्यामध्ये एक गाव लागलं. त्या गावात अशी एक भूमिका उठली होती की रात्रीचं एक शंखीन येते, शंखीन, आणि लहान लेकरांना उचलून घेऊन जाते. ताराराणी त्या गावात गेली, सगळ्या गावकऱ्यांना तिला शंखीन म्हणून एवढं काठीनं मारलं, एवढं काठीनं मारलं, माझी ताराराणी आई सुद्धा विशुद्ध पडली. तिकडं मुलाचं प्रेत पडलेलं, इकडं ताराराणी विशुद्ध पडली. सकाळी उजाडल्या, सूर्य उगवला, आणि ताराराणीनं जो बेशुद्ध पडलेली होती, एक जण आला पाणी पाजलं आणि ताराराणी शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्याच्या नंतर आपल्या मुलाकडं ताराराणी पळत गेली, तर मुलाचं प्रेत पडलेलं होतं. आता पहा, ऐका किती वाईट प्रसंग आहे. मुलाचं प्रेत ताराराणीनं उचललं आणि थेट स्मशानभूमीत गेली. महाराज, दान देण्यासाठी चक्रवर्ती व सम्राट राजा कामाला होता, एवढ्या दिवस कामाला होता की आपल्या लेकराची आणि बायकोची ओळख सुद्धा राजा हरिश्चंद्र विसरून गेला. विचारलं, कोण आहात, कोण आहात तुम्ही? तिनं सांगितलं, मी तुमची बायको ताराराणी आहे. अहो, आपला मुलगा रोहिदास मरण पावला. मरण पावला, बरं, आता काय करायचं? रोहिदासाला आता अग्निडाग द्यावा लागेल, त्याचा अंत्यविधी करावा लागेल. राजा हरिश्चंद्राची इमानदारी पहा. ताराराणी, तू माझी जरी बायको असली, हा माझा जरी मुलगा असला, मी इथं कामाला आहे. इथं काहीतरी दान घेतल्याशिवाय मला कोणाचं प्रेत पेटवायचा मालकानं अधिकार दिलेला नाही. मी इथं कामाला आहे. मुलगा जरी माझा असला आणि तू बायको जरी माझी असली, मला काहीतरी दान दिल्याशिवाय मी याचं प्रेत पेटू शकत नाही. बायकोच्या अंगावरची अर्धी साडी फाडून घेतली राजा हरिश्चंद्रानं दान म्हणून, आणि मग मुलाचं प्रेत चितेवर ठेवलं. याला आयुष्यातली इमानदारी म्हणायचं, इमानदारी. चितेवर मुलाचं प्रेत ठेवलं आणि ताराराणीनं सांगितलं, तुम्ही प्रेत पेटवा. राजा हरिश्चंद्रानं हातामध्ये अग्निडाग घेतला. प्रेत पेटवणार त्याच वेळेस आकाशवाणी झाली, ए राजा थांब. राजा थांबला. विश्वामित्र, काशी विश्वनाथ आणि यमदेव तिघ जण तिथं प्रकट झाले. 60,000 वर्ष विश्वामित्रानं तपश्चर्या केली होती, देवाचे गुरु. 60,000 वर्ष तपश्चर्या केलेल्या विश्वामित्रानं राजाच्या पायावर लोळण घेतली, राजा तुझी परीक्षा घेण्यात मी हरलो. राजाला दान काय दिलं? आखाचे आखर राज्य तर दान दिलं, पण 60,000 वर्ष केलेली तपश्चर्या राजा हरिश्चंद्राला विश्वामित्रानं दान केली. देव सत्व पाहतो, पण द्यायला लागल्याच्या नंतर इतकं देतो की तुम्हाला देव मागून सुद्धा देत नाही. हे राजा हरिश्चंद्राचं उदाहरण आहे. मला
विठाला म्हणून जाता जाता सांगतो देव प्राप्त करून घ्या, देवाची सेवा करा. देवाची सेवा जर नाही केली तर कमीत कमी मायबापाची सेवा करा. एक 5 मिनिटात मी तुम्हाला मायबापाचं एक सुंदर असं उदाहरण सांगतो. त्याच्या अगोदर मोठ्या अंतकरणानं हात वर करायचे आणि प्रभू रामचंद्राचं आणि हनुमंतरायचं एवढं मोठ्यानं भजन करायचं की 10 वर्ष कमीत कमी आपल्या गावात कीर्तन नाही झालं, पण हनुमंतरायांनी 10 वर्षाचा आनंद आज घेतला पाहिजे. झाले का? श्री राम राम जय जय राम, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय जय राम, पतित पावन जय हनुमान. हे श्री राम राम जय हनुमान, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय जय राम, पतित पावन. हे श्री राम राम जय श्री राम, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय जय राम, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय श्री राम, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय जय राम, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय श्री राम, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय जय राम, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय श्री राम, पतित पावन जय हनुमान. वरटा वर हात करा. पति वदे जय हनुमान. श्री राम राम जय श्री राम, पतित पावन जय हनुमान. राम पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय श्री राम, पतित पावन जय हनुमान. श्री राम राम जय श्री राम, पतित पावन जय हनुमान. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई घुमाई घुमाई